उन्हाळा सुरू झाला की आपल्याला खूप सारे थंड पदार्थ खावेसे आणि प्यावेसे वाटतात. उन्हाळ्यात आपण दही, ताक, मठ्ठा किंवा कोशिंबीर यासारख्या पदार्थांचे सेवन रोजच्या आहारात करत असतो. तर आज मी अशाच प्रकारची एक साधी सोपी रेसिपी घेऊन आले, तो म्हणजे मठ्ठा. मठ्ठा बनवणे अगदी सोपे आहे. यामध्ये साहित्याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी दही घेतले आहे. दही कसे लावायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ती नक्की पहा. आता या दह्यापासूनच आपण मठ्ठा बनवणार आहोत. तर त्यासाठी एक वाटण तयार करूया. मिक्सरच्या एका भांड्यात 5-6 इंच आल्याचे तुकडे करून घालावेत. यामुळेच मठ्ठ्याला छान असा स्वाद येतो. सोबतच यामध्ये आवडीनुसार 1-2 हिरवी मिरची घालावी आणि मिक्सरमधून फिरवून घ्यावे. नंतर यामध्ये 2 चमचे पाणी ओतून पुन्हा एकदा हे मिक्सरमधून फिरवून घ्यावे. पहा, अशा प्रकारे याची बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता एक वाटी घ्यावी, त्यावर चहाची गाळणी ठेवावी आणि त्यामध्ये हे वाटण काढून घ्यावे आणि चमच्याने चांगले दाबून यामधील सर्व रस काढून घ्यावा. आल्याच्या रसामुळेच मठ्ठा अतिशय स्वादिष्ट देखील होतो आणि पाचक देखील बनतो. इथे मी आला आणि मिरचीचा रस गाळणीतून गाळून घेतला आहे. आता चाळणीवरील हे जे वाटण उरले आहे ते एका भाजीसाठी देखील आपण वापरू शकतो. पहा, आल्याचा रस इथे काढून घेतला आहे. आता लगेचच एका भांड्यामध्ये 1.5 वाटी दही घालावे. इथे मी रवीने अगोदर हे दही छान घुसळून घेते, म्हणजे दह्यामधील गुठळ्या व्यवस्थित मोडून जातील आणि दही अगदी एकसारखे मऊ होईल. पहा, 1 ते 2 मिनिटे अशा प्रकारे हे घुसळून घेतले की यामधील गुठळ्या मोडून जातात. आता यामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी ओतावे आणि हाताने व्यवस्थित रवीने हलवून अशा प्रकारे हे ताक बनवून घ्यायचे आहे. पहा, 1 ते 2 मिनिटे अशा प्रकारे रवीने घुसळले की याचे छान असे घट्टसर ताक तयार होते. आपल्या आवडीनुसार यामध्ये पाणी ओतू शकता. आता यामध्ये 1/2 चमचा सैंधव मीठ घालावे. सोबतच 2 चमचे पिठी साखर, 1 चमचा भाजलेली जिरे पावडर आणि 1/2 चमचा हिंग घालावा. हिंगामुळे मठ्ठ्याला आणखी छान अशी चव येते. सोबतच यामध्ये 5-7 पुदिन्याची पाने अगदी बारीक कापून घालावीत. अगोदरच तयार केलेला आलं आणि मिरचीचा रस देखील यामध्ये घालावा. यामुळेच मठ्ठ्याला छान अशी चव येते. पहा, आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर यामध्ये लगेचच बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालावी आणि रवीने पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटे चांगले घुसळून घ्यावे. पहा, अशा प्रकारे इथे मी अगदी पारंपरिक पद्धतीने मठ्ठा बनवत आहे. अगदी लग्नाच्या पंक्तीत बनतो तसाच मठ्ठा इथे आपला तयार होणार आहे. आता यामध्ये आणखी मी 2 ग्लास पाणी ओतले आहे, कारण मठ्ठा हा थोडासा पातळसरच असा असतो जो पचनास मदत करतो. पहा, अशा प्रकारे अगदी पाचक थंडगार असा इथे मठ्ठा तयार झालेला आहे. पहा, खूप दाटसर किंवा अगदीच पातळ असा हा मठ्ठा तयार झालेला नाही, तर परफेक्ट असे टेक्स्चर आलेले आहे. तुम्ही इथे पाहू शकता अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसाच मठ्ठा इथे तयार झालेला आहे. आता हा तयार झालेला मठ्ठा एका मातीच्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे आणि साधारण 1/2 तास तरी हा मठ्ठा असाच ठेवून द्यावा, म्हणजे यामध्ये घातलेल्या सर्व साहित्याचे स्वाद या मठ्ठ्यामध्ये उतरतो आणि मठ्ठा अतिशय स्वादिष्ट होतो. पहा, अशा प्रकारे हा मठ्ठा इथे छान असा तयार झालेला आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.